बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. अरे तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. उद्या विटा शहरात निघणार भव्य शोभायात्रा. विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1,00,000 लोकसंख्या असलेल्या शहरात देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपतींनी दिलेल्या सन्मान चिन्हाची उद्या विटा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या शोभायात्रेची सुरुवात होईल आणि सायंकाळी 6 वाजता विटा नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहासमोर गौरव सोहळ्याने या समारंभाची सांगता होईल. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विटा शहराचा गौरव करण्यात आला. विटा शहराच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांनी दिल्ली येथे झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या पुरस्कार व सन्मान चिन्हाची उद्या विटा शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार असून सर्व नागरिकांनी या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष सुभाष भिंगरदेवे, आरोग्य सभापती दाहदिर शितोळे यांनी केले आहे.